नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मुलांना साडी नेसायला खूप आवडतं, त्यांच्याकडे साडीचं सुद्धा भरपूर कलेक्शन असतं आणि ब्लाऊजचं सुद्धा भरपूर कलेक्शन असतं. पण ज्या महिला किंवा मुली कधीतरी साडी नेसतात किंवा एखादा सणवार असेल किंवा एखादं लग्न असेल त्यासाठी साडी नेसतात, अशा महिलांना किंवा अशा मुलींना अगदी ब्लाऊजपासून सगळी तयारी करावी लागते. आपण साडी कुणाचीही नेसू शकतो पण आपण ब्लाऊज कुणाचाही नाही घालू शकत. ब्लाऊज आपला परफेक्ट मापाचाच लागतो. या व्हिडिओमध्ये असे कोणते 5 ब्लाऊज तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये असायलाच हवेत हे आपण बघणार आहोत. तुम्हाला वेगळा ब्लाऊज स्टिच करण्याची अजिबात गरज लागणार नाही. यापैकी कोणताही एक ब्लाऊज तुम्ही कुठल्याही साडीवरती अगदी आरामात घालू शकता. चला बघूया कोणते 5 ब्लाऊज तुमच्या ब्लाऊज कलेक्शन मध्ये असायलाच हवे. ब्लॅक कलरचा ब्लाऊज म्हणजे काळ्या रंगाचा ब्लाऊज. आता काळ्या रंगाचा ब्लाऊज कोणाच्या ब्लाऊज कलेक्शन मध्ये नसेल असं मला तर नाही वाटत. सगळ्या महिलांच्या ब्लाऊज कलेक्शन मध्ये एक तरी काळा ब्लाऊज हा असतोच. पण असे सिलेक्टेड साड्यांचे कलर्स असतात, त्या कलर बरोबर जर तुम्ही काळा ब्लाऊज घातला तर तुमचा लुक हा अप्रतिम दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल. कुठल्याही कॉटनच्या, जॉर्जेटच्या, शिफॉनच्या किंवा ऑर्गेन्झा कुठल्याही फॅब्रिकमधल्या ग्रे कलरच्या साडीबरोबर जर तुम्ही काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला, ग्रे आणि ब्लॅक हे कॉम्बिनेशन खरंच अप्रतिम दिसतं आणि तुम्हाला एक रिच आणि रॉयल लुक देऊन जातं. तर जर तुमच्याकडे एखादी मस्टर्ड येलो कलरमध्ये किंवा ब्राईट येलो कलरमध्ये जर साडी असेल तर त्या साडीवरती जर तुम्ही ब्लॅक कलरचा ब्लाऊज घातला तर तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो. कारण येल्लो कलर हा एकदम ब्राईट असतो आणि ब्लॅक कलर थोडासा डीपमध्ये येतो, त्यामुळे हे दोन कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं. येल्लो आणि ब्लॅक या कॉम्बिनेशनमध्ये तुमचा लुक हा खूप उठून दिसण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्ही येल्लो आणि ब्लॅक हे कॉम्बिनेशनसुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. त्याचबरोबर रेड आणि ब्लॅक कलर हे तर कॉम्बिनेशन खूप जास्त कॉमन आहे आणि खूप जास्त फेमस आहे. त्यामुळे रेड कलरच्या तुमच्याकडे पैठणी असेल, कुठलीही कॉटनची साडी असेल, कुठलीही सिल्कची साडी असेल, त्यावरती जर तुम्ही ब्लॅक रंगाचा ब्लाऊज घातला तर तुमचा लुक हा सुंदर दिसणारच आहे. बरोबर मेहंदी कलरच्या साडीवरती सुद्धा ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा खूप सुंदर दिसतो. अशा प्रकारे जर तुम्ही ब्लॅक कलरच्या ब्लाऊज बरोबर अशा रंगाच्या साड्यांचं जर कॉम्बिनेशन केलं तर तुमचा लुक हा खूप सुंदर दिसण्यासाठी आणि युनिक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर काळे ब्लाऊज स्टिच करताना नेहमी लक्षात ठेवा, ज्या ट्रेंडिंगमधल्या ब्लाऊज डिझाईन्स आहेत त्या तुम्ही काळ्या कलरच्या ब्लाऊजमध्ये नक्की ट्राय करू शकता. आता काळ्या कलरच्या ब्लाऊजमध्ये फॅब्रिक निवडताना तुम्ही वेल्वेटचं फॅब्रिक निवडू शकता, नेटचं फॅब्रिक निवडू शकता, किंवा सिक्विन वर्कमध्ये जे काळ्या कलरचे ब्लाऊज येतात किंवा त्याचं फॅब्रिक येतं ते तुम्ही निवडू शकता. आता माझ्याकडे हा वेल्वेटमध्ये काळ्या कलरचा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेला आहे, प्रकारे स्लीव्हजला नेट बसून घेतलेला आहे. आणि या ब्लाऊजवरती प्लेन साड्या खूप सुंदर दिसतात. एकदम वेस्टर्न लुक कुठल्याही साडीला या ब्लाऊजमुळे येतो. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये ब्लॅक कलरचे ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता. आणि मागच्या बाजूने या ब्लाऊजला मी अशा प्रकारे गोंडे बसून घेतलेले आहेत, त्यामुळे या ब्लाऊजला खूप सुंदर लुक मागच्या बाजूने सुद्धा येतो. त्यामुळे ब्लॅक कलरमध्ये अशा प्रकारचा वेल्वेटचा ब्लाऊज तुम्ही नक्की स्टिच करून घेऊ शकता. तर ब्लॅक कलरमध्ये तुम्ही सिक्विन वर्कवाला ब्लाऊज सुद्धा तुमच्याकडे नक्की ठेवा. अशा प्रकारचा ब्लाऊज तुम्ही कुठल्याही पार्टीवर, साडीवरती आणि रात्रीच्या वेळी जे फंक्शन्स असतात त्या फंक्शनसाठी जर तुम्ही साडीवरती अशा प्रकारचा ब्लाऊज घातला तर खूप सुंदर लुक तुम्हाला अशा प्रकारच्या ब्लाऊजमुळे येतो. हा ब्लाऊज हा सिक्विन वर्क असल्यामुळे थोडासा शायनी, थोडासा चमकतो, त्यामुळे खूप सुंदर तुमची साडी दिसते. त्यामुळे अशा प्रकारचा सिक्विन वर्कवाला ब्लाऊज सुद्धा तुमच्याकडे असायला हवा. हा ब्लाऊज मी ऑनलाईन घेतलेला आहे आणि अजिबात महाग नाही, खूप स्वस्त आणि खूप सुंदर दिसणारे असे ब्लाऊज तुम्ही आरामात ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. मिक्स ब्रोकेट ब्लाऊज. आता ब्रोकेटचे ब्लाऊज सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यामध्ये प्लेन ब्रोकेटचे ब्लाऊज आपण सर्रास घालतो, पण जे मिक्स कलरमध्ये म्हणजे ज्या ब्लाऊजमध्ये खूप सारे कलर्स असतात अशा प्रकारचा ब्रोकेटचा ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवा. या ब्लाऊजची खासियत म्हणजे या ब्लाऊजवरती कुठलीही साडी अगदी आरामात जाते. हा मल्टी कलरमध्ये ब्रोकेटचा ब्लाऊज आहे. या ब्लाऊजमध्ये खूप सारे कलर आहेत, त्यामुळे या ब्लाऊजवरती मी ब्लॅक कलरची साडी घालू शकते, ग्रीन कलरची साडी घालू शकते, पिंक कलरची साडी घालू शकते. अशा प्रकारच्या ब्रोकेटच्या ब्लाऊजवरती जर तुम्ही प्लेन साडी घातली म्हणजे प्लेनमध्ये कुठल्याही रंगाची साडी घातली तर ती खूप सुंदर दिसते, खूप सुंदर लुक तुम्हाला या ब्लाऊजमुळे येतो. त्यामुळे अशा प्रकारचा मिक्स ब्रोकेटचा ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवा आणि हा ब्लाऊज तुम्ही कुठल्याही साडीवरती. आता सध्या मिक्स ब्रोकेटच्या ब्लाऊजबरोबर मल्टी कलरमध्ये जे फ्लोरल प्रिंटमध्ये ब्लाऊज असतात तशा प्रकारचे ब्लाऊजसुद्धा खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. अशा प्रकारच्या ब्लाऊजवरती तुम्ही कुठल्याही प्रकारची कॉटनची साडी घालू शकता, जॉर्जेटची साडी घालू शकता. तुम्ही घरी जर साडी वापरत असाल तर अशा प्रकारे जर तुम्ही फ्लोरल प्रिंटमध्ये ब्लाऊज स्टिच करून घेतले तर तुम्ही अगदी आरामात घरीसुद्धा कुठलीही जॉर्जेटची साडी त्यावरती मॅच करू शकता. त्यासाठी तुम्हाला वेगळा ब्लाऊज स्टिच करायची अजिबात गरज लागणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या फ्लोरल प्रिंटमध्ये ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवेत.
आता माझ्याकडे हा कॉटनमध्ये फ्लोरल प्रिंटमध्ये ब्लाऊज आहे. या ब्लाऊजवरती सुद्धा कुठलीही साडी जाते, अगदी ब्लॅक कलरपासून ते रेड कलरपर्यंत कुठलीही साडी या ब्लाऊजवरती अगदी आरामात जाते. कॉटनची साडी आणि जॉर्जेटची साडी तुम्ही यावरती अगदी आरामात घालू शकता आणि खूप सुंदर लुक मिळवू शकता. यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. अशा प्रकारच्या फ्लोरल प्रिंटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. कुठल्याही कलरमध्ये तुम्ही ब्लाऊज घेऊ शकता आणि कुठल्याही साडीवरती अगदी आरामात वेअर करू शकता. नंबर गोल्डन कलरचा ब्लाऊज. आता गोल्डन कलरचा ब्लाऊज प्रत्येक महिलेच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये असायलाच हवा आणि बहुतांश बऱ्याच महिलांकडे गोल्डन कलरचा ब्लाऊज हा असतोच. कारण कुठलीही कॉटनची साडी असू दे, सिल्कची साडी असू दे किंवा काठपदर साडी असू दे, कुठलीही वेस्टर्न साडी असू दे, प्रत्येक साडीवरती गोल्डन कलरची जरी असते आणि गोल्डन कलरच्या जरीमुळे गोल्डन कलरचा ब्लाऊज हा प्रत्येक साडीवरती जातो. त्यामुळे तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये गोल्डन कलरचा ब्लाऊज हा असायलाच हवा. आता गोल्डन कलरमध्ये दोन शेड तुमच्याकडे असायलाच हवेत. एक म्हणजे मॅट फिनिशिंगमध्ये जो गोल्डन कलर येतो तो कलर तुमच्याकडे असायला हवा. आता मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडे हा मॅट फिनिशिंगमधला गोल्डन कलर आहे, त्यामुळे हा ब्लाऊज कुठल्याही काठपदर साडीवरती, कुठल्याही कॉटनच्या साडीवरती खूप सुंदर जातो आणि खूप सुंदर मॅच होतो. गोल्डन कलरमध्ये दुसरा जो शेड आहे तो आहे प्रॉपर गोल्डन कलर. म्हणजे प्रॉपर जो गोल्डन कलर असतो त्या कलरमधला ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा. कारण का, जेव्हा तुमच्याकडे प्रॉपर गोल्डन कलरमध्ये ब्लाऊज असतो आणि तुम्हाला एखादी वेस्टर्न साडी घालायची असते, त्या साडीवरती जेव्हा गोल्डन जरी असते, गोल्डन वर्क केलेलं असतं, त्या साडीवरती गोल्डन कलरचा, प्युअर गोल्डन कलरचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. माझ्याकडे हा प्युअर गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे. या ब्लाऊजवरती सिक्विन वर्क आहे, त्यामुळे हा ब्लाऊज कुठल्याही पार्टीवर साडीवरती अगदी आरामात जातो. ज्या साडीवरती अशा प्रकारचं गोल्डन वर्क केलेलं असतं अशा कुठल्याही वेस्टर्न आणि पार्टीवर साडीवरती हा ब्लाऊज अगदी आरामात जातो. हा ब्लाऊज आपण काठपदर साडीवरती नाही घालू शकत, त्यामुळे तुमच्याकडे ह्या दोन शेडमधले गोल्डन कलरचे ब्लाऊज असायलाच हवेत. नंबर 4, हिरव्या रंगाचा ब्लाऊज. आता जर तुमच्याकडे एकदम भिजट, एकदम बॉटल ग्रीनमध्ये जर हिरव्या रंगाचा ब्लाऊज असेल तर तो हिरव्या रंगाचा ब्लाऊज कुठल्याही काठपदर साडीवरती, कुठल्याही इरकल साडीवरती खूप सुंदर दिसतो आणि एकदम ट्रॅडिशनल लुक तुम्हाला. जर तुमच्याकडे छान अशी गोल्डन कलरची साडी असेल त्या साडीवरती सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. जर तुमच्याकडे ऑफ व्हाईटमध्ये जर एखादी साडी असेल तर त्या साडीवरती जर तुम्ही हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला तर हे कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर दिसतं आणि खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा हे कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे हिरवा रंग आणि ऑफ व्हाईट साडी हे कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. त्यामध्ये तुमचा लुक हा रिच दिसण्यासाठी आणि एकदम रॉयल दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल. प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये एक तरी लाल रंगाची साडी असते. जेव्हा तुमच्याकडे लाल रंगाची साडी असते तेव्हा लाल रंगाच्या साडीवरती हिरव्या रंगाचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. आता हिरव्या रंगाचा ब्लाऊज निवडताना खूप जास्त भडक हिरव्या रंगाचा ब्लाऊज अजिबात निवडायचा नाही. एकदम भिजट असा डीप ग्रीन जो कलर असतो त्या कलरचा ब्लाऊज तुम्ही निवडू शकता. हा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज जास्त भडक पण नाही आणि जास्त डार्क पण नाही, तर हा ब्लाऊज कुठल्याही पैठणी साडीवरती, कुठल्याही इरकल साडीवरती खूप सुंदर दिसतो. ब्लाऊज आहे, जर तुम्ही पैठणी साडीवरती घातला तर तुमच्या पैठणी साडीला ट्रॅडिशनल लुक बरोबरच एक वेस्टर्न लुक येण्यासाठी खूप जास्त मदत होते. हा सिक्विन वर्कवाला ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज कुठल्याही प्लेन साडीवरती खूप सुंदर दिसतो आणि विशेषतः रात्री जेव्हा हा ब्लाऊज तुम्ही वेअर करता तेव्हा तुम्हाला एक सुंदर लुक मिळण्यासाठी खूप मदत होते. हे तुम्ही प्लेन ब्लॅक कलरच्या साडीवरती घालते किंवा एखाद्या प्लेन रेड कलरच्या साडीवरती हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. हा ब्लाऊजसुद्धा मी ऑनलाईन घेतलेला आहे. जर हा ब्लाऊज अवेलेबल असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल. नंबर 5, लाल रंगाचा ब्लाऊज. आता जर तुमच्याकडे एखादी ब्लॅक कलरची कुठलीही पैठणी असेल, कुठलीही जॉर्जेटची साडी असेल किंवा साधी कॉटनची जर साडी असेल तर त्यावरती लाल रंगाचा ब्लाऊज हा खूप सुंदर दिसतो. आता लाल रंगामध्ये सुद्धा दोन प्रकारचे ब्लाऊज तुमच्याकडे नक्की ठेवा. जर तुम्ही घरी साडी नेसत असाल आणि तुम्ही अशा प्रकारे जर प्लेनमध्ये लाल रंगाचा ब्लाऊज जर स्टिच करून घेतला किंवा जर तुमची फ्लोरल प्रिंटमध्ये साडी असेल तर त्या साडीवरती अशा प्रकारचा लाल कलरचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. जर तुमच्याकडे भिजट हिरव्या कलरची जर पैठणी साडी असेल, कॉटनची साडी असेल, त्या साडीवरती सुद्धा लाल कलरचा ब्लाऊज हा खूप सुंदर दिसतो. लग्नासाठी एखादी सिल्कची साडी घालणार असाल, पैठणी साडी घालणार असाल तर त्या साडीवरती अशा प्रकारे जर तुम्ही वर्कमधला जर ब्लाऊज घातला तर तुमच्या साडीला खूप सुंदर आणि खूप रॉयल लुक मिळण्यासाठी मदत होणार आहे. अशा प्रकारचा ब्लाऊज हा खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आणि या ब्लाऊजवरती वर्क असल्यामुळे कुठल्याही फंक्शनसाठी, कुठल्याही कार्यक्रमासाठी, कुठल्याही घरगुती सणावारासाठी अशा प्रकारचे ब्लाऊज हे खूप सुंदर दिसतात आणि खूप सुंदर लुक तुम्हाला देऊन जातात. आता हा लाल कलरचा ब्लाऊज आहे आणि त्यावरती थोडंसं वर्क दिलेलं आहे. आता या ब्लाऊजवरती जर तुम्ही गोल्डन कलरची साडी घातली तर तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे. कुठल्या रंगाच्या ब्लाऊजवरती कुठली साडी तुम्ही घातली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. होते 5 ब्लाऊज.
हे 5 ब्लाऊज तुमच्याकडे नक्कीच असायला हवेत. तुमच्याकडे कुठलाही ब्लाऊज नसेल तर यापैकी कुठलाही एक ब्लाऊज तुम्ही कुठल्याही साडीवरती अगदी आरामात घालू शकता आणि तुमच्या साडीवरती परफेक्ट मॅच तुम्ही करू शकता आणि तुमचा लुक हा परफेक्ट बनवू शकता. त्यामुळे हे 5 ब्लाऊज तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये असायलाच हवेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.